राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे माननीय सुनील काटकर यांनी सांगितलेले आहे। पाहूया सविस्तर। आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचा वाढदिवस दिनांक 24 तारखेला आहे, 24 फेब्रुवारी। या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी नियोजनाचे कार्यक्रम संपूर्ण राबवण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये बैलगाडी शर्यती असतील, महाआरोग्य शिबिर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब जनता आहे त्या जनतेसाठी म्हणजे ऑपरेशनचे छोटे मोठे जे ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, अशा वेळेला अल्पदरामध्ये आणि काही ऑपरेशन फ्रीमध्ये असं 10 दिवसाचं कॅम्प भूमातेचे डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली माऊली हॉस्पिटल अमरलक्ष्मी चौक देगाव फाटा या ठिकाणी संपूर्ण 10 दिवसाचं शेड्यूल चालणार आहे। त्याचबरोबर जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मला वाटते काही गांधी मैदानावर गांधी मैदानावर शिवानीताई कळसकर यांच्या माध्यमातून फॅशन आयकॉन ऑफ सातारा 2023 ही स्पर्धा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि गांधी मैदानावर उद्या उद्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शरीर संशोधन स्पर्धा बाळासाहेब डेकणे हर्षल माने मित्र समूह कर्जांच्या मार्फत गांधी मैदानावर होणार आहे। आणि त्यानंतर इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत जुईरी जोगळेकर यांचा सदाबहार गाण्याचा कार्यक्रम छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं गांधी मैदानावर आयोजित केलेला आहे 23 तारखेला। ते सांगितलं रक्तदान शिबिर जखिणवाडी तालुका कराड या ठिकाणी शिवसूर्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आणि 24 तारखेला श्रीमंत छत्रपती उदयन महाराज सर्व प्रमुख कार्यकर्त्यासह या ठिकाणी येणाऱ्या सर्वांचं महाराजांच्या हस्ते म्हणजे महाराज यांचा शुभेच्छा स्वीकारणार आहेत। वतीनं दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी जे भिडे गुरुजींचे शिवभक्त आहेत म्हणजे सगळे धारकरी ते धारकरी संपूर्ण छत्रपती उदयन महाराजांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून येतात। मानवंदना दिल्यानंतर श्री गणेशाचं आपलं दर्शन आणि इतर देवदेवतांचं दर्शन घेऊन त्यांच्या वाढदिवसाला सुरुवात होईल। जलमंदिरमध्ये औक्षण केलं जाईल आणि औक्षण केल्यानंतर दिवसभरामध्ये संपूर्ण येणाऱ्या सर्व महाराजप्रेमी लोकांचं त्या ठिकाणी त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। परंतु त्याचबरोबर त्या दिवशी 24 तारखेला उदयनराजे मित्र समूह आणि संपूर्ण जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे काही कार्यक्रम इथं लेखी स्वरूपात आहेत परंतु असे इतके मोठ्या स्वरूपात कार्यक्रम आहेत की त्या याच्यामध्ये नोंदी नसल्या तरी त्या प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये राबवले जाणार आहेत, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबवले जाणार आहेत। परंतु उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं या ठिकाणी रिमांड होम एसास पुरुष भिक्षेकरी गृह जकातवाडी आश्रमशाळा या ठिकाणी अन्नदानाचा मोठा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामध्ये शेखर चव्हाण राहुल गायकवाड रोहित लाड केदारराजे शिर्के मित्र समूहाच्या वतीनं म्हणजे हे
उदयन महाराज मित्र समूहातीलच कार्यकर्ते त्यांच्या वतीने त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। या ठिकाणी उदयनराजे भोसले केसरी ही स्पर्धा या ठिकाणी बैलगाड्याची शर्यत त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। विजय सिंह यादव मित्र समूहाच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। संपूर्ण सातारा शहरामध्ये रणजित माने रोहित सावंत यांच्या वतीने त्या दिवशी ऊसाचा रस जेवढी लोक येतील त्या लोकांना या ठिकाणी वाटप होणार आहे। त्याच पद्धतीनं दादा महाराज चषक क्रिकेट स्पर्धा सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमाखात दादा महाराजांच्या नावानं जी स्पर्धा क्रिकेटची संपन्न होती ती शाहू स्टेडियमला असते आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी अमोल पाठोकले आणि मित्रपरिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णांना दरवर्षीप्रमाणे सचिन नलावडे यांच्यामार्फत अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। महानुभवपट मठ फळवाटप करण्यात येणार आहे रवींद्र माने यांच्या वतीने आणि कराडमध्ये जल्लोष महाराष्ट्राचा डान्स चॅम्पियन स्पर्धा हेडपोस्ट ऑफिस शेजारी शनिवारपेठ कराड येथे आमचे मित्र आणि उदयनराजे भोसले मित्र समूहाचे प्रमुख विजय सिंह यादव यांच्यामार्फत केलं जाणार आहे। रिक्षा स्टॉपचं उद्घाटन कनिष्क मंगल कार्यालयाशेजारी निशांत पाटील यांच्या वतीनं त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। विनीत पाटील आमचे जलमंदिरचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून कातकरी वस्ती आणि महासैनिक भवन या ठिकाणी खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। आरे तर्फ परळी सागरदादा शिंदे आमचे उदयनराजे मित्र समूहाचे एक प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून बैलगाडी शर्यत आरे तर्फ परळी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि बापू ओतारींच्या माध्यमातून शिवप्रतिष्ठानतर्फे मानवंदनाचा कार्यक्रम जो की संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून हे धारकर आहेत ते महाराजांच्यावर खूप प्रेम करतात आणि दरवर्षी ते महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिरला येऊन मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवून त्या ठिकाणी मानवंदना देत असतात। श्रीकांत देशमुख यांच्या माध्यमातून सातारा डायग्नोस्टिक सेंटर जे डॉक्टर सुरेश शिंदे यांचं आहे विसावा नाक्यावर त्या ठिकाणी येणाऱ्या संपूर्ण रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे। त्या ठिकाणी अत्यंत नामवंत असे डॉक्टर ही तपासणी त्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहेत। पुण्याहून सुद्धा काही डॉक्टर येणार आहेत। वाढदिवसाचं औचित्य साधूनच एक CM आणि डेप्युटी CM आणि जिल्ह्यातील सर्व आमदार यांना बरोबर घेऊन या ठिकाणी अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही, तारीख डिक्लेअर झाल्यानंतर एक मोठा मेळावा आणि सातारावासियांच्या वतीनं सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भव्य असा सत्कार म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर खूप अडचणी येऊन गेल्या त्यामुळं आपल्याला सगळी वस्तुस्थिती माहीत आहे। पण सातारवासियांच्या वतीनं एक श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सगळे BJP आमदार शिंदे गटाचे सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार कार्यक्रम होणार आहे। आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो। हॉटेल ओमकार नॉन व्हेज अँड व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अस्सल गावरान तडक्याचं जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचं हॉटेल ओमकार नॉनव्हेज अँड व्हेज फॅमिली रेस्टॉरंट निसर्गाच्या सान्निध्यात शेत शिवाराच्या वातावरणात फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल ओमकार नॉनव्हेज अँड व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सातारा लोणंद रोड कला महाविद्यालयाजवळ पाटखळ माथा हॉटेल ओमकार नॉनव्हेज अँड व्हेज फॅमिली रेस्टॉरंट स्पेशल नॉनव्हेज डिशेस
तंदूर, कबाब, लॉलीपॉप, मटन हंडी, चिकन हंडी, शेतकरी हंडी, मुर्ग मसल्लम, अमळी, पापलेट, सुरमई, सुपर स्पेशल थाळी सुविधा, मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल भिगवण मच्छी थाळी, खेकडा थाळी, हॉटेल ओमकार स्पेशल वेज डिशेस, महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी थाळी, अख्खा मसूर, काजू मसाला, पनीर मसाला अशा एक से एक डिलिशियस डिशेस। तसंच भिशी पार्टी, वाढदिवस, लग्न सोहळा, गेट टुगेदर, कौटुंबिक सोहळे यांसाठी हक्काचं ठिकाण हॉटेल ओमकार नॉनव्हेज अँड व्हेज फॅमिली रेस्टॉरंट। निसर्गाच्या सानिध्यातली जिभेवर रेंगाळणारी चव हॉटेल ओमकार नॉनव्हेज अँड व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सातारा लोणंद रोड कला महाविद्यालयाजवळ पाटखळ माथा, फोन 9815177166 आणि 77097163।